ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. सह्याद्री परिवाराच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गौरी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये. बोधेगाव येथील काळ्या ओढ्यातील रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी केलेला पाठपुरावा आणि डॉक्टर क्षितिज भैया घुले युवा मंचच्या वतीने पाण्यात उतरण्यासाठी 5 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, याची दखल घेत शनिवारी शेवगाव विभागाचे उपविभाग अभियंता यांनी ओढ्याच्या रस्त्यावर नळ्या टाकून वाहतूक सुरळीत करण्याकरता सिमेंट नळ्या आणून टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. डॉक्टर घुले युवा मंचच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. नगर जिल्ह्याने लसीकरणात आघाडी घेतली असून गेल्या 11 दिवसात 4,61,000 जणांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात 39% अधिक लोकांना पहिला तर 25% लोकांना दुसरा डोस देण्यात आला असून एकूण लसीकरणाने 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट 38,87,000 असून आतापर्यंत जवळपास 60% लसीकरण झाले. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील स्वामी विवेकानंद पतसंस्था अंतर्गत स्वस्त धान्य दुकानात शासनाचा मोफतचा रेशन गहू तांदूळ माल आला होता. तो माल येथील स्वस्त धान्य दुकानदार शिवाजी शंकर काकडे यांनी कार्ड धारकांना वाटल्यानंतर त्यामधील शिल्लक राहिलेला काही माल एका टेम्पो मध्ये काही मोकळ्या बारदानासह तांदळाचे 24 कट्टे आणि 3 तांदळाचे चुंगडे त्यामध्ये टाकण्यात आले होते. हा प्रकार काही सतर्क तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्या तरुणांनी बारदानासह काही तांदळाचे कट्टे टाकताना रंगेहात पाहिल्यानंतर शासनाचा रेशनचा मोफतचा आलेला माल इतरत्र ठिकाणी जात असल्याने येथील गावातील शेखर बांबदळे, अनवर शेख, दिगंबर पोपटघट, लक्ष्मण फाटे यासह अनेक तरुणांनी तो टेम्पो अडवून त्यातील माल खाली उतरवून घेतला. राहता येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील महाकाय खड्डा जीवघेणा ठरत आहे. दररोज वाहने खड्ड्यात अडकत असल्याने अपघात घडत असून वाहनांचे देखील मोठे नुकसान होत आहे. नगर मनमाड महामार्गाची खड्ड्यांमुळे अगोदरच चाळण झाली आहे आणि त्यातच असे जीवघेणे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये मागील 1.5 वर्षांपासून महसूल मंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर ऑनलाईन प्रणालीला प्राधान्य दिले आहे. 7/12 दुरुस्तीसह 2 ऑक्टोबरपासून डिजिटल 7/12 घरपोच देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्याने सुरू केलेल्या ई पीक पाहणी प्रकल्प हा देशासाठी आदर्शवत असून शेतकऱ्यांसाठी नव्या युगाची सुरुवात ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गालगत असणारे फर्निश प्लाझा हे फर्निचर आणि गृह उपयोगी वस्तूंचे प्रशस्त दालन आहे. गुरुवारी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दालनाचे मागील बाजूचे पत्र्याचे स्क्रू खोलून पत्रा वाकवून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी आत प्रवेश करून 2 LED संच आणि 2 होम थिएटर संच असा एकूण 42,400 रुपयांचा माल चोरून नेलाय. याबाबत श्रीरामपूर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी राज्यात नावलौकिक मिळवलेल्या शिर्डी शहरातील साईबाबा संस्थांच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी बेड आरक्षित केल्याने येथे हृदयविकाराच्या रुग्णांना बेड अभावी महिनाभर वेटिंग करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन तसेच साई संस्थांच्या कार्यप्रणालीवर रुग्णांची प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सदरचे कोविडचे बेड येथून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावे अशी मागणी रुग्णांनी केली आहे. पुंतांबा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी पुंतांबेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीवरील नियोजित पुलाचे काम सुरू करावे अशी मागणी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष संदीप वहाडणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांचा शहरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पालिकेने या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देऊन या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार होते.
मात्र कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे ही कामे होऊ शकली नाहीत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी या सर्व खड्ड्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुरूम टाकत कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध केलाय. पुंतांबा वाकडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून जोपर्यंत 7.5 किलोमीटर लांबीचा रस्ता डांबरीकरण होत नाही तोपर्यंत कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. इथून पुढे निवडणूक कार्यक्रमावर जाहीर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिलाय. मागील वर्षी रस्ता दुरुस्ती करता आमरण उपोषण करण्यात आले होते, परंतु गेल्या वर्षभरात त्याची कोणतीही दखल शासनाने घेतली नाही. म्हणून पुंतांबा वाकडी रोडला पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात वृक्षारोपण करून उपस्थित शेतकरी बांधवांच्या वतीने ठराव संमत करण्यात आलाय. सह्याद्री टॉप 10 मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. आपण पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.